आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. आम्हाला बर्बाद करायला आमच्या आयुष्यात विष कालवायला आलास तू. आज तुला जित्त नाही सोडत माझा नाही. आज तुला जित्त नाही सोडत तुझ्या तर माझ्या बरोबर पण तुम्ही डाव खेळता काय? बावला समजता मला? तुम्ही म्हणाल तसं मी वागायचं? माझ्या भाच्याला आणि भाचीला बर्बाद करण्यासाठी तुम्ही माझी ढाल करताय? असल्या गणी मस्त मी ठेवतच नसतो. तुमच्या तर आता सोड आंबू. अरे मामा नको. आंबू सोड. मामा मागो. आंबू मामा सोड. सोड मामा. सोड. अरे मामा नको. सोड. अगं तुला माहित नाही ती माणसं कशी ती. त्यांनी तुला मला नव आपल्या सगळ्यांनी धोका दिलाय. त्यांनी फसवलं आपल्याला. यांच्यात मी तुझ्या समोर हात जोडतो. थांबव समज. आंबू सांगतो सांगतो. चिडू नको बा. चिडू नको. माझ्या भाचीमुळं तुम्ही आता वाचला. पण आजच्या आज हे गाव सोडायचं. उद्या जर इथं दिसला ना तर रक्ताचं पाठ वाहतील. सांगून ठेवतो. एकदा सटकलं ना की माझं डोसकं सटकलं सांगून ठेवतो. मामा अंबिका अगं तुम्ही तरी माझ्यावर विश्वास ठेवा. अंबिका मी आजपर्यंत तुझ्यासोबत कधीच खोटा बोललो नाही. कुठलीच गोष्ट लपवून ठेवली नाही मी. माग माझी बात जवळ यायचं नाही. माझ्या भणीवर तुझी सावली पण पडायला नको. माझ्या भणीचा विश्वासघात केलास तू. चल माग. मी काहीच खोटं बोलत नाही. तुम्ही बघतो काय उचलती आणि निघायचं निघायचं उचल. आणि तुम्ही काय बघताय निघायचं. आम्ही हाय तुझ्या सोबत. रडू नका. आई
आज मनापासून असं वाटतंय की तू असायला हवी होती. एक आई होती जी घराच्या सुखाचा विचार करायची, प्रत्येकाच्या भल्याचा विचार करायची. एक आई आहे जी आपल्याच मुलाच्या वाईटावर टपली. काय चुकलं ग माझं? जन्मदात्या आईपेक्षा वरचा दर्जा दिलाय मी तुला. सावत्रपणाची जाणीव सुद्धा कधी होऊ दिली नाही, मग का असं वागलीस? आजपर्यंत माझ्यावरच्या प्रेमाचं नाटक केलं तू फक्त, म्हणून माझ्या भावनांची खेळलीस ना? तुमच्या वैयक्तिक सूड घेण्याचं साधन म्हणून तुम्ही माझ्या प्रेमाकडे बघत आलात ना फक्त? हे सगळं करताना जराही माझा विचार नाही आला कसा येणार ना? तुम्ही ज्या मुलीचा सूड घेण्याचा विचार करताय ती मुलगी खरंच किती चांगली आहे याची कल्पना आहे तुम्हाला? अंबिका सारखी मुलगी आणि जयदेव सारखा भाऊ मिळायला नशीब लागत. लाखात एकाला मिळते ती, मला मिळणार होत ते अगदी जवळ आलं होतं सगळं. पण तुमच्या कर्मदरिद्रीपणामुळे ते निघून गेलाय. आता आयुष्यभर दोघांना मी तोंड दाखवू शकत नाही. शिख बाळा माझा आई, अरे माझं काळीच तुटणार आहे तुझ्यासाठी. हे बघ, याआधी अंबिका तुला मिळावी म्हणून प्रयत्न नाही का केले आम्ही? ते खोटं होत का? वारतो होता ना तुझा त्या? नाही बाळा, ऐक माझ. अरे आम्ही आमच्या स्वार्थापोटी तुझ्या प्रेमाला पाठिंबा दिला असं नाहीये, मला मनापासून वाटत होत. हे बघ शेखर, तू ना तुझ्या डोक्यात राग भरून शेखर खाल्ली ना माती. सगळं नीट हॅन्डल करत होतो आम्ही, सगळा प्लॅन फसवला. जा समजाव त्याला. ओ सासूबाई, हे असल्या 10 आयड्यात ना जाता तर सांगतो मी. एका आयड्याचं काय घेऊन बसलाय तुम्ही? आणि करून दाखवायचंच म्हणून मैदानात उतरलं ना, मग करून दाखवायचंच असते. कळलं काय? बघितलंच आहे, चांगली वेळ याला निर्णय घ्यायला वेळ का लागतो? अरे हे बहुतेक आपोआपच घडणार असत. खरंच दिव्याचं लय उपकार आहेत बापल्यावर. बरोबर आहे तुझा बाबा. देवी आई, तुझ्या मनात असते तेच तू करतेस. योग्य वेळेला आम्हाला मार्ग दाखवलास, आमच्या खानदानाची अब्रू वाचवलीस तू. जया, अरे रडाय कशा पाहिजे लागलाय? अरे समद चांगलं झाले नो, वाईट साईड घडायच्या आधी समद कळालं एक बरं झालं. देवीचीच कृपा म्हणायची. माझं बी चुकलं, मागचा पुढचा इशार केला नाही, काही चौकशी केली नाही, आणि आंबूच्या प्रेमाला सपोर्ट केला. अकस्त त्याच्या शब्दात देवी आईच्या मनात काय आहे काय माहित. अंबू, अगं लक्ष कुठं आहे तुझं? माझ जरा एक दुधात पाणी मिसळता येत पण तेल नाही. अंबू तेव्हा बी लक्षात ठेव, नाती सोयरीक जोडायच्या आधी आपलं कोण आणि परक कोण याची जाणीव पाहिजे.
मला तो शेखर माणूस म्हणून कधीच पसंत नव्हता, म्हणूनच तर कदाचित देवी आईचीच इच्छा नव्हती. देव तारी त्याला कोण मारी, देवी आई पाठीशी आहे अशीच पाठीशी राहा बाई. अरे जया तुम्ही इथं बसलाय वय, आम्ही तुम्हाला तिकडे हुडकत होतो. आम्ही बी तुम्हासनी हुडकत होतो, तुम्ही बघितले इकडे तिकडे तर कुठं नाही म्हणून मग आम्ही इथं आलो. आता काय झालं, ह्याच्या डोळ्यातून का गंगा यमुना वाहत आहेत? हे ते आंबू आता सासरी जाणार ना, म्हणून आपलं घर सोडणार, काळजी वाटायल्या. मी म्हटलं त्याला की आत्याकडेच निघाल्या बाहेर कुठे, ते सगळं आठवून त्याच्या डोळ्यात पाणी आलं. काय आत्या, आता वेळ वाया घालवायला नको, लवकरात लवकर ते चांगला मुहूर्त बघू आणि अंबोन राघवच्या लग्नाचा बार उडवून टाकू. अगदी अगदी माझ्या मनातलं बोललास मग. नाही नाही आता आता तसंच करू बाय, तसंच करू. जया आलास तू, काय काय झालं, काय बोलली सरू? अरे राघव, राघव तर लई रागवला असेल, आणि रंगराव त्याने तर बोलणंच टाकलं असेल. माझी सरू तिनं माहेरचं नाव टाकलं नाही ना. हे बघ जया, तसं जर झालं तर मी खाणं पिणं सोडून देईन, सांगून ठेवते तुला. अगं अजेब, जरा शांत तू, मला बोलू तर दे. आणि तू म्हणतेस तसं काय बी होणार नाही आणि झालेलं बी नाही. म्हणजे आपण समजण्यानी जसं ठरवलंय अंबुवन राघवचं लगीन मोठ्या थाटात होईल. होय हो, आणि भटजीनं मुलगीला मांडवात घेऊन या असं म्हणायच्या आधीच मी माझ्या या भाचीला खांद्यावर घेऊन जाणार आहे बघ मांडवात. जया अरे तू तर सरूला समजून सांगायला गेलतास ना. वय त्याचं झालं असं की आम्ही समजे पूजेला मंदिरात गेलो आणि मंग्या ते मीठ मोर थांब, तू नको, तुम्ही थांबा मी आलेच. हा अग आज मंग्या धर आंबो ये पुढ. साठक्याची बाटक्याची आल्या गेल्याची प्राणी पक्षीची कुणा कुणाची नजर लागायला नको माझ्या पोरीला. अंबू तुझा संसार सुखाचा होईल बघ. अंबे काय झालं, तू असा अचानक निर्णय का बदलला? जयासाठी
नाही पण जयत्र लग्नाला तयार झाले मग येगळ कारण आहे काय आशु आता काय भी झालं तरी माझा निर्णय बदलणार नाही तुझं ना काय कळतच नाही मनात काय असते ते मनात एक अन करायचं एक मला तर आताही वाटायला की तू राघव बरोबर लग्न करायचा निर्णय मनापासून घेतलेला नाही वय ना अगं आंबू बोल की काय प्रॉब्लेम काय तुझा आणि का ग माझ्या हात धुवून मागे लागलेत हे बघा यो निर्णय माझ्या मनापासून असू दे किंवा मनाविरुद्ध माझा निर्णय झालाय त्यामुळे आता या चर्चेचा काय बी उपयोग नाही किती बी आणि कोणी बी काय बी सांगितलं तरी मी त्या शेखर संग लग्न करणार नाही म्हणजे नाही त्याचा सरस सरस संबंध त्या गुन्हेगारांशी आहे असं होय अग कदाचित तुला अर्धवट माहिती लागली नाही त्या रणजितनं त्या बाईला ट्रक समोर ढकललं ती माझ्या समोर तडफडत तडफडत मेली आणि असल्या बेकार आणि टपोरी माणसांसोबत आज हेल्मेट मंदिरात मानवर करून आलता आणि तरी बी तू म्हणतेस मला काही खरं माहित नाही आणि जरी नसेल माहित तरी मला जाणून बी घ्यायचं नाही आशु अण्णा दादा बरोबर म्हणत होते मोठ्यांचा निर्णय हा चांगला आणि योग्यच असतोय माझ्यापेक्षा ना माझा अण्णा दादा माझ्या चांगल्या वाईटाचा निर्णय घेऊ शकतोय अगं पण हेल्मेट आणि राहिला प्रश्न हेल्मेटचा आता किती बी आणि काय बी झालं ना तरी मला आत्तापासनं ते हेल्मेटचं नाव बी ऐकायचं नाही कळलं आंबे देवाचा आभार मानावं एवढा काय मोठा झालेला नाही मी पण अंबूची भक्ती आणि आपली पुण्य आहे म्हणून एका मोठ्या संकटात वाचलो आपण आता काळजी मिटली आता निश्चिंत मनानं माझ्या अंबूचं आणि राघवचं लगीन थाटात लावून देईन मी त्या हे सगळं मान्य पर एक शंका शंकेचं निरसन कसं करायचं हेच मोठं कोड आहे बघ कसलं कोड मामा अंबू आणि राघवच्या पत्रिकेच काय आहे की अंबू आणि राघवची पत्रिका एकमेकांसंग जुळत नाही असं ज्योतिषाने सांगितलं होत तरी पण बळजबरीनं आपण जर लगीन करायला गेलो तर लग्नानंतर दोघांपैकी एकाच्या जीवाला धोका आहे तर जीवाला धोका म्हणजे मी अंबू आणि शेखरच्या प्रेमाला जे प्रोत्साहन देत होतो त्याचं कारण मी हेच होत आता पुढे जाऊन काय बाय झालं तर आपण काय करणार सांगू हा मामा याच्यावर काहीतरी उपाय असेलच की म्हणजे प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात तसं याच्यावर बी काहीतरी उपाय असेलच की बघायला पाहिजे काहीतरी उपाय असेल उपाय शोधावा लागेल काय जे आहे हे सगळं नीतीचा खेळ आहे बघ हे जे विधी लिखित आहे ते आपल्याच्यानं बदलतो म्हटलं तरी बदलता येत नाही बघ आता यातलं निदान एवढंच की काय जी अडचण येणार आहे ती आपल्याला कळाली आता त्या अडचणीचं निरसन कसं करता येईल याच्यासाठी आपण प्रयत्न करूया हे बघ आंबू तू दोघं बी चांगले आहेस तुम्ही कुणाचं कधी वाईट चिंतलं नाही सा कुणाबरोबर वाईट वागलं नाही सा पण तो करता करविता तरी तुमचं का वाईट करील हा त्याचं टेन्शन नको घ्याल मी काय म्हणतो तुझ्या ज्या ज्योतिषानं हे भविष्य सांगितलं होतं त्याच ज्योतिषाकडे आपण जाऊया का त्यांच्याशी सविस्तर चर्चा करूया म्हणजे काहीतरी मार्ग सुचवते ते आपल्याला हा चालेल तू म्हणतोस तसंच कर पर मामा जाताना आपण नानास्ती संघ घेऊन जाऊया म्हणजे जे काय होईल ते नानाच्या समोरच होते ठीक आहे जाऊया जया जया काय
घडपडीनं बोलवून घेतलंस काय काम आहे काय काय अडचण नाही ना नाही तशी मोठी अडचणच आहे याच्या आधी मी बऱ्याच वेळा तुम्हाला बोललो पण तुम्ही काय आमचं ऐकलं नाही तुमचंच घोडं रेटत नेलं तुम्ही मामा आता जुनं उकरून काढून काय उपयोग आहे काय नाही ना व त्यापेक्षा आता याच्यावर काय उपाय आहे का हे बघणं जास्त महत्वाचं आहे हे जया अरे काय झालंय मला कळलं असं बोला की हे विश्वनाथ अरे तू तरी बोल घडा घडा जे असेल मनात ते बोल की काय हे बघ रंगराव मामा नाना काही दिवसांपूर्वी मामा अंबोन रागोची पत्रिका घेऊन ज्योतिषी बोवांकडे गेलता त्यानं सांगितलं की दोघांची बी पत्रिका जरा बी जुळत नाही त्यांनी सरळ सरळ सांगून टाकलं की हे लगीन होत नाही आणि तुम्ही करायला बी जाऊ नका नाहीतर पोराच्या जीवाला धोका आहे याआधी बी मामानं सांगून झालंय आणि जेव्हा आपण समजी ती पत्रिका घेऊन ज्योतिषी बोवांकडे गेलो तेव्हा त्यो म्हणलं की उत्तम पत्रिका जुळती हे लग्न निर्विघ्न पार पाडल हे कसं शक्य आहे नाना नाना आम्ही या लग्नाला तयार आहोत पण हुमदान गाव करून हे जर लग्न केलं आणि उद्या जर काय झालं तर त्याला कोण जबाबदार असेल प्रश्न सोयरिकेचा नाहीये नाना पोराच्या आयुष्याचा आहे नाना अंबू जशी माझी लाडकी आहे तेवढाच राघव तुम्हाला लाडका आहे ही एक गोष्ट लक्षात घेऊन तुम्ही एक गोष्ट मला खरी खरी सांगा तुम्ही राघवची पत्रिका बदलून आणलेली काय